नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी करणार आहे महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी. उपवासाची थाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे, खरपूस असे भाजून घेणार आहे. कमी गॅसच्या फ्लेमवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अगदी जास्त काळपट होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे नाही आहेत. शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत. तुम्हाला वाटत असल्यास शेंगदाणे थंड झाल्यानंतर तुम्ही याची साल काढून घेऊ शकता. सर्वप्रथम मी भगर तयार करणार आहे, म्हणजेच वरईचा भात. त्यासाठी मी इथे एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे. आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि भगर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 वेळा भगर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये काही घाण किंवा माती असेल तर ती निघून जाईल. अशा प्रकारे वरईचा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप चांगलं वितळू द्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. शेंगदाणे घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच इथे मी बारीक चिरून घेतलेला हिरव्या मिरच्या घालणार आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्यांचं प्रमाण करू शकता. हिरव्या मिरच्या तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आता मी यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालणार आहे. इथे मी 1 बटाटा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात बटाटा वापरू शकता. बटाटा तुपावर 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, शेंगदाणा आणि बटाटे तुपावर परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला वरईचा तांदूळ घालणार आहे. आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि वरईचा तांदूळ देखील 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. जेवढा वरईचा तांदूळ घेतला त्यापेक्षा 2.5 पट पाणी यामध्ये घालायचं आहे. यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे वरईचा भात मोकळा मोकळा होतो. इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी 2.5 पट पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि ते यामध्ये वापरलेलं आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनटं वरईचा भात चांगला शिजू द्यायचा आहे. साधारणतः 10 मिनटानंतर यावरील झाकण मी काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय छान असा हा वरईचा भात तयार झालेला आहे. अगदी मोकळा असा हा वरईचा भात तयार झालेला आहे. याचा लद्दा झालेला नाही आहे. आता आपण वरईच्या भातासोबत लागणारी आमटी तयार करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण तयार करूया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालताच हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आमटीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यावर 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. सोबतच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या आणि जिरं परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक तयार केलेलं शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि जिरं यांचं वाटण घालायचं आहे.
चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये मी ताक घालणार आहे. इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. ताक आणि वाटण चमच्याच्या साह्याने चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनटं याला शिजू देणार आहे. 7 मिनटानंतर यावरील झाकण मी काढलेलं आहे. आमटीला चांगली उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे 2 टेबलस्पून साखर देखील घालू शकता. मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ही आमटी पातळसरच छान लागते. तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. शेंगदाण्याचं वाटण किती आहे त्यानुसार इथे ताक आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. अशा प्रकारे उपवासाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण उपवासासाठी लागणारी खीर तयार करून घेऊया. इथे मी मखान्याची खीर तयार करणार आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मी मखाने घालून घेणार आहे. इथे मी 2 वाट्या मखाने घेतलेले आहेत. मखाने तुपावर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. मखाने पटकन करपतात म्हणून सतत चमच्याने हलवत राहायचे आहेत आणि तुपावर परतायचे आहेत. 5 ते 6 मिनिट मखाने सतत हलवत तुपावर परतून घ्यायचे आहेत. मखाने चांगले परतून झालेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी इथे काजू आणि बदाम याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुपावर ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त प्रमाणात कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. ड्रायफ्रूट्स छान तुपावर परतून झाल्यानंतर ते देखील प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये मी दूध घालून घेणार आहे. इथे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तुपावर परतून घेतलेले मखाने आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. दुधामध्ये चांगल्या प्रकारे मखाने आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. साखर चांगल्या प्रकारे विरघळू द्यायची आहे. दुधाला एक उकळी काढायची आहे. साखर चांगल्या प्रकारे विरघळल्या गेलेली आहे. अशा प्रकारे उपवासाची मखान्याची खीर तयार झालेली आहे. आता आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा. त्यासाठी इथे मी रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला होता. साबुदाणा स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि जेवढा साबुदाणा घेतलाय त्याच्यावर 1 ते 1.5 इंच वर राहील एवढं त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजत घालायचा आहे. साबुदाणा बोटाने अगदी पटकन मॅश होतो आहे. अगदी चांगल्या प्रकारे मोकळा आणि मऊ असा साबुदाणा भिजला गेलेला आहे. आता आपण साबुदाणा खिचडी बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. सोबतच यामध्ये मी 1 वाटी उकडलेल्या बटाट्याचे काप घालून घेणार आहे. बटाटे आणि हिरव्या मिरच्या तुपामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण मी काढून घेतलेलं आहे.
बटाटे चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेले आहेत. आता मी यामध्ये एक वाटी भिजलेला साबुदाणा घालणार आहे. सोबतच यामध्ये मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. शेंगदाण्याचं जाडसर कूटच यामध्ये वापरायचं आहे. अगदी बारीक असं शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं कूट इथे वापरू शकता. सोबतच यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आता हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान मोकळी आणि मऊ अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. आता मी साबुदाणा वडा तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहेत. आता मी हे बटाटे साबुदाण्यामध्ये घालणार आहे. सोबतच यामध्ये मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं हिरवी मिरची आणि जिरं घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. तुम्ही इथे हिरव्या मिरच्या बारीक चिरून देखील घालू शकता. आता मी यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे. मी इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाडसर असं कूट तयार केलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच 1 छोटा चमचा साखर मी यात घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा 1 थेंबही वापर आपल्याला करायचा नाही आहे. बटाटा जर जास्त प्रमाणात वापरला तर साबुदाणा वडे मऊ पडतात आणि तेल जास्त शोषून घेतात. म्हणून जास्त प्रमाणात बटाटा वापरायचं नाही आहे. अगदी योग्य असं प्रमाण त्याचं घ्यायचं आहे. गोळा चांगला मळून झालेला आहे. आता आपण लगेच याचे साबुदाणा वडे तयार करून घेऊयात. साबुदाणा वडा तयार करण्याआधी तुम्ही हाताला तेल, तूप किंवा पाणी देखील लावू शकता, जेणेकरून वडा हाताला चिटकणार नाही. साबुदाणा वड्याचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचा गोल आकारात गोळा तयार करायचा आहे आणि नंतर त्याला हाताने दाब देत चपटं करून घ्यायचं आहे. कडेनेही मी इथे वड्याला प्रेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून वडा तळताना फुटणार नाही. अशाच प्रकारे मी बाकीचेही वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण वडे तळून घेऊयात. त्यासाठी तेल मध्यम गरम असावं. अगदी मंद आचेवर वडे तळायचे नाही आहेत. एका बाजूला वडा तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला वडा तळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे साबुदाणा वडा तयार झालेला आहे. उपवासाची थाळी तयार करण्यासाठी सुरुवातीलाच शेंगदाणे भाजून घ्या आणि बटाटे उकडून घ्या. बटाटे अगदी जास्त उकडायचे नाही आहेत. अशा प्रकारे उपवासाची थाळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.